नमस्कार, मी प्रमिला मस्के जनाधार न्यूज 24 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. पाहुयात आजच्या विशेष घडामोडी. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावरती बेताल वक्तत्व करणारे मंत्री सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करून गुन्हा दाखल करण्याबाबत श्रीगोंदा तहसीलदार यांना श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माननीय डॉक्टर प्रणतीमाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली व तालुक्यातील तमाम महिला भगिनीच्या वतीने जाहीर निषेध करून निवेदन देण्यात आले. श्रीगोंदाच्या तहसील कार्यालयामध्ये आम्ही सर्व महिला भगिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही इथे तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदारांना निवेदन करण्यासाठी आलेलो आहोत की 2 दिवसापूर्वी अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना जे शब्द वापरला याबद्दल आम्ही निषेध करण्यासाठी इथे आलेलो आहोत. कारण की अशा प्रकारचे एका जबाबदार मंत्र्यांनी खासदार ताईंना असे शब्द वापरणे हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यांचा अपमान या ठिकाणी झालेला तर आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा सुद्धा इथे या ठिकाणी अपमान झालेला आहे. आणि त्यासाठीच आम्ही सर्व महिला वर्ग एकत्र येऊन आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं की त्यांनी या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा आणि त्या ठिकाणी जबाबदार असा व्यक्ती तिथे आणावेत की जेणेकरून मंत्री आहेत पण त्यांनी कृषी खातं हे सोडून त्यांनी बाकीच्या पक्षांवरती किंवा एका जबाबदार अशा आमच्या सुप्रियाताईंवरती बोलण्यात निरर्थक वेळ घालवत आहेत. पण खरं तर मला एवढंच सांगायचं आहे की सुप्रियाताई या नेहमी आमच्या महिलांसाठी त्यांच्या कामामध्ये तत्पर असतात. त्यांनी कुठल्याही क्षणी आणि कुठल्याही वेळेत त्या आम्हाला भेटतात आणि आमचे जेवढे प्रश्न आहेत फक्त आमच्या तालुक्याचे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचे असो किंवा भारतातले असो, त्यांनी जेवढे प्रश्न त्यांना समोर येतात ते सर्व प्रश्न ते बरोबरपणे हाताळणी करतात आणि आमच्या महिलांना न्याय देण्याचं काम ते या ठिकाणी करत असतात. तर यासाठी मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अब्दुल सत्तारांचा जे काही वक्तव्य आहे त्याच्यावरती निषेध करते आणि आमच्या तमाम महिलांकडनं सुद्धा मी निषेध जाहीर करते. तर एका जबाबदार जो व्यक्ती असतो जो समाजात फिरतो त्यांनी कुठल्याच महिलेला ती पदावर असो किंवा नसो अशा कोणत्याच महिलेवरती त्यांना बोलण्याचा अधिकार नाही आहे. तुम्ही 2 गोष्टी ज्ञानाच्या समजवणं हे वेगळ्या आणि त्यांचा समाजापुढे निंदा करणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे कोणीही असो ती महिला पदावर असो नसो, साध्या शेतकरी कुटुंबातली महिला असली तरी आज तिला मान सन्मान हा आपल्या समाजात मिळायलाच हवा. या अब्दुल सत्तारचा करायचा